हॅलो अँड वेलकम टू स्वाद रुचिरा. तर आज आपण बनवतोय पाटवडी रस्सा. पाटवडी म्हणजे बेसनाची वडी आणि त्याबरोबर मस्त तिखट झणझणीत रस्सा. तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला शेअरही करा आणि बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे मी अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. तर सुरुवातीला आपण बघूयात पाटवडी कशी बनवतात ते. त्यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल गरम करायला ठेवलंय, अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान तडतडली गेली पाहिजे, छोटा बारीक चिरलेला कांदा पण इथे घालायचा आहे, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 मिनिट इथे परतून घ्यायचं आहे, इथे आपल्याला खूप वेळ परतायचं नाहीये, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालायची, 2 चमचे किसलेलं खोबरं पण घालायचं आहे, 1 चमचा बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ, छान मिसळून घ्यायचं आहे. एक कप चण्याचं पीठ घेते, त्यामुळे मी 1 कप पाणी इथे घालणार आहे. 1.5 कप पाणी घातलं तरी सुद्धा चालेल. पाणी इथे थोडस गरम झालंय, 1 कप चण्याचं पीठ थोडं थोडं घालून घेऊया. इथे चण्याचं पीठ घातल्यावर लगेच व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, त्यामुळे पिठाच्या गुठळ्या तयार नाही झाल्यात, व्यवस्थित सगळं एकजीव झालंय. यावर आता झाकण ठेवून 15 मिनिटे शिजवून घेऊ. 15 मिनिटे इथे झालेली आहेत. आता आपण एकदा चेक करून बघूयात पीठ व्यवस्थित शिजलंय की नाही ते. या ठिकाणी 15 मिनिटं मी हे पीठ व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे, पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. इथे मी एक थाळी घेतलेली आहे आणि त्यावर 1 टेबलस्पून तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता आपण जे चण्याचं पीठ शिजवून घेतलेलं आहे ते व्यवस्थित या थाळीवरती पसरवून घेऊया. पीठ गरम असतानाच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. पीठ इथे छान व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. यावर थोडी खसखस घालून घेऊ. थोडस किसलेलं खोबरं, थोडी कोथिंबीर, एकदा हाताने थोडं थोडं प्रेस करून घेऊ, त्यामुळे सगळं व्यवस्थित सेट होईल आणि लगेचच आता वड्या कट करून घेऊ. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे. आता रस्सा कसा बनवायचा ते बघूया. लोखंडी तव्यावरती 1 चमचा तेल गरम केलंय, त्यावर 1 मोठा कांदा पातळ काप केलेला, 1 कांदा इथे हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे. यामध्येच आता थोडस सुखं खोबरं, खोबरं थोडस गोल्डन होईपर्यंत परतून घेऊ. यामध्येच 1 चमचा धणे, 1 चमचा चण्याची डाळ, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी विलायची. हे छान मिसळून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. 3 मिनिटे हा मसाला मी परतून घेतलाय. यात आता 1 चमचा मगजबी, 1 चमचा खसखस आणि आणखी 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाला इथे भाजला गेलाय. हा मसाला थोडा थंड झाला की मिक्सरच्या पॉटमधून व्यवस्थित वाटून घेणार आहे. 3 चमचा तेल गरम केलेलं आहे. यात मी 1/2 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आणि यात आता तयार केलेलं वाटण पण घालून घेऊया. हे वाटण तेलात 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे.
5 मिनटे मी हा मसाला व्यवस्थित परतून घेतलाय. यात आता 2 चमचे लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 5 मिनटे हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. पाच मिनटे इथे मी मसाला मस्त परतून घेतलाय. यात आता 1 पेला पाणी घालून घेते. इथे मला रसा थोडा घट्ट वाटतोय त्यामुळे आणखी 1 पेला पाणी घालून घेते. छान मिसळून घेऊन आता हा 10 मिनटे रस्सा उकळवून घ्यायचा आहे. चेक करून बघूयात रस्सा उकळलाय की नाही ते. रस्सा इथे मस्त उकळलेला आहे. यात आता 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे आणि आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाटवडीचा रस्सा इथे तयार आहे. यावर आता कोथिंबीर घालून मस्त सर्व करून घेऊ. इथे मी वाटीमध्ये रस्सा सर्व करून घेतलेला आहे. मस्त कोथिंबीर घालून गार्निशिंग केलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला पाटवडी सर्व करायची असेल त्यावेळेस रस्सा पाटवडीवरती घाला. आधीच जर रस्स्यामध्ये पाटवडी घातली तर रस्सा खूप घट्ट होतो. ही पाटवडी तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता. मग तुम्हाला कशी वाटली ही माझी आजची रेसिपी हे मला कमेंट करून सांगा आणि अशाच झणझणीत रेसिपीजसाठी बघत राहा स्वादरुचिराला. थँक्यू.